राज्य सरकारनं आजपासून नवीन नियमावली जाहीर केल्यानं किराणा दुकानदारांना सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये व्यवहार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यावेळेसंदर्भात किराणा दुकानदारांचं मत जाणून घेतलं असता त्यांच्यामध्ये वेगवेगळी मतं दिसून आली. तरी देखील काही व्यापाऱ्यांना शासनानं दिलेला वेळ योग्य वाटतोय, तर काहींना सकाळी 7 ऐवजी 9 ते 2 हा टाईम ठेवला असता तर ग्राहकांनी गर्दी केली नसती असं मत मांडलंय. मात्र मुख्यमंत्री महोदय यांनी मध्यरात्रीपासून 15 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करीत असल्याचं विचारलं असता त्यावेळी व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला समर्थन देताना दिसले. व्यवहार जो टाइमिंग जो दिलेला आहे तो चुकीचा काहीच दिलेला नाही आहे. व सर्वांना जर या कोरोनापासून संक्रमणापासून जर वाचवायचे असेल तर कमीत कमी जर टाइमिंग ठेवला व 3-4 तास बी व्यापाराला किराणा व्यापाराला दिला तरी योग्य आहे. त्याच्याने व कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप लवकरात लवकर कमी होईल आणि लवकरात लवकर आपलं सर्व जीवन सुरळीत व्यवस्थित होईल. जेही राज्य शासनाचे जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य घेतलेला, काही चुकीचा नाही आहे. ग्राहक थोडीफार गर्दी करतायत, बाकीचे दुसऱ्या दिवशी येत आहेत, बाकी तिसऱ्या दिवशी येत आहेत. धीरे 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 लाईन व्यवस्थित लागते. आज मध्यरात्रीपासून 15 दिवसासाठी कडक लॉकडाऊन करण्यासाठी जे म्हणजे व मुख्यमंत्री साहेब जे निर्णय घेतील तो सर्वांच्या हिताच्याच घेतील आणि महाराष्ट्राच्या हिशोबानेच घेतील. वो जे हे जे पेशंट वाढत आहेत महाराष्ट्रावर, जे संकट आहे त्याच्यापासून दूर करण्यासाठी, या संकटाला दूर करण्यासाठी ते सर्व मंत्रिमंडळ जो विचार करतील त्यांच्यासोबत आपण आहेत. असं म्हणणं आहे की मग किराणाला जो टाईम आहे 7-चा टाईम न देता कमीत कमी 9 ते 2 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत झालं पाहिजे. कारण की समजा इतक्या सकाळी कस्टमर तर येत नाही, कारण आपल्या एरिया ना ग्रामीण भागाच्या एरिया असल्यामुळे बाहेरचे लोक खेड्याचे लोक येत नाही आणि शहराच्या लोकांना जी आदत सवय पडलेली आहे किंवा 9 नंतर जे गिरायक आहे त्यानंतर होऊ शकते. शासनाने जो टायमिंग आहे तो वाढवून दिला पाहिजे. असं टायमिंग नाही वाढवला तर कमीत कमी समजा जो आपण टाईम आहे समजा सकाळी 7 ऐवजी 9 ते 1 करायला पाहिजे. किंवा टाईम वाढवला तर चांगली गोष्ट आहे, त्यात कस्टमर वाढणार नाही आहे. जास्त म्हणजे जर टाईम कमी राहिला त्यात समजा आपली गर्दी होऊ शकते, गर्दीमध्ये कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. मुख्यमंत्री साहेब आज मध्यरात्रीपासून 15 दिवसाचा कडक लॉकडाऊन लावण्याचे विचारात आहे, याच्यावर आपली काय पद्धती? जर समजा लॉकडाऊन लावला खरं तर माझ्या मते असं वाटतं की पूर्ण बंद ठेवायला पाहिजे. हा जर समजा त्यांनी जीवनावश्यक वस्तू ठेवायचं म्हटलं तर त्याला टायमिंग द्या आणि कमीत कमी लोकांना गैरसोयाने असं होऊ शकतं.